मुंबईतील 25 काँग्रेसचे नगरसेवक हे राजीनामे देणार आहेत. गुरुदास कामत यांच्या समर्थनार्थ ते राजीनामे देणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आलेली आहे. गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलेलं होतं. त्यानंतर या नगरसेवकांनी देखील राजीनामे देण्याचं ठरवलेलं आहे. हेमंत बिर्जे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. हेमंत, काय चाललंय नेमकं महापालिकेमध्ये? या नगरसेवकांवर राजीनामे देण्याची वेळ का आलेली आहे? सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला आणि काँग्रेस सदस्यत्वाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपण समाजकारणात राहू पण राजकारण सोडू अशा पद्धतीचं गुरुदास कामतांनी घेतलेल्या निर्णयाचा कुठेतरी समर्थनार्थ गुरुदास कामतांना त्या पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठीपर्यंत भाग पडणं, मागे घेण्यास भाग पडणं आणि गुरुदास कामतांची जी प्रतिष्ठा आहे काँग्रेसमधली ती पुन्हा मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न काँग्रेसच्या नगरसेवकांचे सुरू आहे आणि गुरुदास कामत गटाचे 25 नगरसेवक आहेत ते आता पक्षश्रेष्ठींकडे गुरुदास कामतांच्या समर्थनार्थ राजीनामे देत आहेत. ज्या पद्धतीने एकीकडे गुरुदास कामत गट आणि त्याला विरोध करणारा म्हणजे आता जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत संजय निरुपम या गटातल्या कुठेतरी चलती चालू झालेली आहे आणि त्या चलतीमुळे गुरुदास कामत गटाचे नगरसेवक दुखावलेले आहेत आणि हे दुखावलेले नगरसेवक आता गुरुदास कामतांच्या समर्थनार्थ उद्या राजीनामे देतील अशा पद्धतीची माहिती मिळते. आज 11:30 मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणार आहेत. आज मोठं शक्तीप्रदर्शन होईल. त्यामुळे जी आता जी मागची काही महिन्यापूर्वी काँग्रेसमधल्या या दोन गटामध्ये झालेली हाणामारी ती पुन्हा एकदा होऊ शकते का अशा पद्धतीचं चित्र रंगत आहे आणि या दृष्टिकोनातून आता काँग्रेसच्या मध्ये ही फूट पडते की काय आणि ही फूट जाणीवपूर्वक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गुरुदास कामतांनी उफाळून आणली अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आता गुरुदास कामतांना पक्षश्रेष्ठी आणि त्याचबरोबर काँग्रेसमधले ज्येष्ठ नगरसेवक त्यांची समजूत काढतात यश मिळवतात का हे पाहणं गरजेचं आहे. तिरंग हेमंत, मात्र या सगळ्या घडामोडींचा महापालिकेमध्ये काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो? नक्कीच या फुटीचा काँग्रेसवर मोठा परिणाम होईल कारण गुरुदास कामत गटामधले जे नगरसेवक आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेत आहेत. त्याचबरोबर जे युथ काँग्रेस असून दे, महिला काँग्रेस असून दे, काँग्रेस सेवादल असून दे, यामध्ये गुरुदास कामतांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत कारण गुरुदास कामत हे युथ काँग्रेस पासूनच्या काँग्रेसच्या कार्य 40 वर्ष राजकारणात सक्रिय राजकारणात आहे. त्यामुळे हे सगळं गुरुदास कामतांच्या बाजूनी सगळं वातावरण निर्मिती होत आहे आणि ही जर फूट पडली आणि गुरुदास कामतांच्या बाबतीत जर पक्षश्रेष्ठींनी योग्य न्याय निवाडा केला नाही तर नक्कीच मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा कुठेतरी मोठा धुव्वा होऊ शकतो आणि काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो अशा पद्धतीचं सध्या तरी चित्र दिसत आहे.